हाय आप फ्रेंड्स आपल्या इथं झेंडूच्या फुलाला खूपच महत्त्व आहे त्या झेंडूच्या फुलांचा उपयोग आपण दाराला तोरण करण्यासाठी तसेच फोटोला हार करण्यासाठी करतो परंतु तो हार किंवा ते तोरण पटकन लवकर खराब होतं आणि त्याचे फुलं लवकर सुकतात तर मी आज तुमच्यासोबत असा व्हिडिओ शेअर करणार आहे ज्या हारामधील किंवा ज्या तोरणामधील फुले हे कधी सुकणार नाहीत असं मी तुम्हाला आज तोरण तसेच हार करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर प त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तर त्यासाठी मी अशा पद्धतीची ऑरेंज कलरची लोकर घेतलेली आहे एक छटाक लोकर आहे ही मी एक छटाक लोकर घेतलेली आहे कारण मी या याचा हार तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही जर याचं तोरण बनवणार असाल तर लोकरचं प्रमाण थोडं जास्त लागतं तर हे अशा पद्धतीची ऑरेंज लोकर घेतलेली आहे मी आणि असा जाड असा पुठ्ठा घ्यायचा मी हे रजिस्टर घेतलेला आहे अशा पद्धतीचा जाड असा पुठ्ठा घेऊन त्या भोवती हे असं ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे याचे सत्तर असे राऊंड घ्यायचे या लोकरचे मी फुलं हे मीडियम साईजचे करत आहे मला जर फुलांचा आकार मोठा घ्यायचा असेल तर तुम्ही हे राऊंड वाढवू शकता शंभर किंवा दीडशे राऊंड घेऊ शकता याचे हे असे राऊंड घेऊन ठेवायचे आपल्या इथं दिवाळी दसरा गुढीपाडवा अशा सणांना झेंडूच्या फुलांचं तोरण लावण्याची पद्धत आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं तोरण लावू शकता हे बघा हे असे मी सत्तर राऊंड घेऊन घेतलेले आहेत आता हे शेवटचं टोक थोडं कट करूयात आपण हे साइडला ठेवून हा जो भाग आहे हा इथून आपण कात्रीच्या सहाय्यानं व्यवस्थित हातामध्ये पकडून कट करून घेऊयात हे बघा एकसारखं समान मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याचं एक टोक उचलून व्यवस्थित खाली ठेवूयात आपण हे बघा आणि याचे आता राहिलेल्या लोकरचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले मी आणि सुरुवातीला थोडस वरती जास्त जागा सोडून बांधायचं हे इथं व्यवस्थित आणि गच्च अशी गाठ बांधून घ्यायची याला जेणेकरून ती गाठ आपली सुटू नये किंवा लूज होऊ नये अशा पद्धतीनं गाठ बांधून घ्यायची याला हे बघा मी व्यवस्थित अशी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण इथं थोडी जास्त जागा सोडली आहे तर यापेक्षा थोडीशी कमी जागा आपण इथं सोडूयात कारण आपण फुलांची साईज ही मीडियम घेत आहोत हे बघा मी इथं एवढी जागा सोडून घेतलेली आहे आणि इथं पण सेम त्याच पद्धतीनं गच्चाशी अशी गाठ बांधून घेते हे बघा गच्च बांधायची गाठ म्हणजे ती लूज होत नाही आता सेम त्याच पद्धतीनं खाली पण गाठ बांधून घेऊयात आपण जेवढं अंतर वर सोडलं तेवढंच अंतर आपण पूर्ण खालीपर्यंत सोडणार आहोत म्हणजे फुलांची एक साईज एकसारखी येते हे बघा सगळे त्याच पद्धतीनं बांधून घेतलेले आहेत मी हे अशा पद्धतीनं बांधून घेतलेले आहेत मी सगळे हे असे झालेले आहेत आपले ते गाठी बांधलेले आता आपण हे कात्रीच्या साह्यानं हे जे गाठ मारलेली आहे त्याच्या सेंटरमधून कट करणार आहोत सगळं तर कात्रीच्या साह्यानं कट करून घेऊयात आपण हे बघा व्यवस्थित असं कट करायचं हे बघा हे असं सेम त्याच पद्धतीनं मी सगळे कट करून घेते व्यवस्थित बांधलं आणि व्यवस्थित कट केलं की सगळ्या फुलांची साईज ही सेम येते हे बघा हे अशा पद्धतीनं हे मी असे सगळे कट करून घेतलेले आहेत आणि आता हे उचलून हे जिथं गाठ मारलेली आहे तो भाग मध्ये ठेवून बाकीचा जो साइडचा भाग आहे त्याचं सेंटर घेऊन आपण असं फुल ते फुलवायचं हे बघा आणि जो राऊंडचा भाग आहे बाकीचा तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा असं साईडनं ऑरेंज ऐवजी तुम्ही येलो कलर पण वापरू शकता कारण येलो पण झेंडूचे फुलं असतात हे बघा हे असं दिसतं ते झेंडूचं फुल हे अशा पद्धतीनं यामध्ये तुम्ही साईज कमी किंवा जास्त घेऊ शकता हे आपली मेडियम साईजचा आहे आणि सेम त्याच पद्धतीनं हे सगळे फुलं मी बरोबर सेंटरमध्ये व्यवस्थित असे बनवून घेते हे असा शेप देऊन घेते आणि साईडचा जो काही भाग असतो तो कात्रीच्या सहाय्यानं कट करून घेते हे असं म्हणजे ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दिसतं हे बघा आणि हे फुलांचं तोरण तुम्ही धुवू पण शकता असे हे फुलं आहेत हे बघा सगळे सेम त्याच पद्धतीनं मी फुलवून घेते फुलं आणि बाकीच्या राहिलेल्या लोकरचे पण सेम त्याच पद्धतीनं फुलं करून घेते तर मी अशा पद्धतीनं ऑरेंज कलरचे सगळे फुलं करून घेतलेले आहेत त्या लोकरचे तुम्ही यामध्ये थोडे मिक्स असे येलो कलरचे फुलं पण ॲड करू शकता येलो कलरच्या लोकरने किंवा फक्त येलो कलरचं पण सेम याच पद्धतीनं तुम्ही करू शकता तयार तर हे आता आपण साईडला ठेवून तोरण किंवा हार कसा बनवायचा ते पाहूयात तोरण आणि हार दोन्ही बनवण्याची सेमच पद्धत आहे त्यासाठी ही अशा पद्धतीची मोठी सुई लागते जी सुई आपण चौघडी गोधडी शिवण्यासाठी वापरतो ती सुई घेणार आहोत आपण आणि तुम्ही असं टोकाला गाठ बांधू शकता किंवा थोडी अशी जागा सोडू शकता तर मी येते थोडी जागा सोडत आहे आणि फुलं ते ओवून घेते यामध्ये सुईमध्ये हे बघा आपण जिथून ते पुलं असं बनवलेलं आहे हे असं तिथून ते असं दोरीमध्ये ओवून घ्यायचं सेंटरमधून त्याच पद्धतीनं सगळे ओवून घ्यायचे यामध्ये आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार या, मदे। या मदे तुमी दोन फुलांमध्ये अंतर ठेवू शकता तुम्हाला जवळ हवे असतील तर तुम्ही जवळ ओवा किंवा जर थोडं अंतर हवा असेल तर थोड्या अंतराने ओवले तरी पण छान दिसतात तर मी येथे हार बनवत आहे तर याच पद्धतीनं तुम्ही तोरण पण बनवू शकता जे दारामध्ये असतं ते तोरण हे बघा थोडंच अंतर ठेवलेलं आहे मी दोन फुलांमध्ये एक अर्ध्या इंचाचंच अंतर आहे हे अशा पद्धतीनं सेंटरमधून घेत आहे मी आणि वरच्या सेंटरमधून काढायचं तुम्ही हे आरामामध्ये धुवू शकता तोरण हे बघा हे अशा पद्धतीनं मी असा हार बनवून घेतलेला आहे या लोकरपासून आणि त्या हारासोबतच हे अशा पद्धतीनं मी एक चार ते पाच फुले यामध्ये ओवून घेतलेले आहेत आणि हा जो हार आहे बरोबर सेंटरमध्ये थोडी अशी जागा करून तो ते जे चार ते पाच फुले ओवून घेतली होती ते यामध्ये अशा पद्धतीनं व्यवस्थित असं पॅक बांधून घ्यायची गाठ हे बघा मी अशी पॅक कसं गा गाठ बांधून घेतलेली आहे म्हणजे ते निघणार नाही लवकर हे बघा आणि थोडेसे फुलं असे मोकळे करायचे आणि जे जेवढे फुलं ओवलेले आहेत त्याच उंचीचा मी दोरा घेतलेला आहे हे अशा पद्धतीचा उंची सेम ठेवायची दोन्ही पण ह्याची म्हणजे छान दिसतं आणि त्यामध्ये पण सेम याच पद्धतीनं सुईच्या सहाय्यानं तेवढेच फुलं ओन घ्यायचे हे अशा पद्धतीनं तयार झालेला आहे आपला फुलांचा हार हा हार तुमचा सुकणार नाही तुम्ही आरामामध्ये हा हार धुवू पण शकता पाण्याने तर हा अशाच पद्धतीनं तुम्ही दाराचं तोरण पण बनवू शकता आजचा हाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं पियूज वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद